हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सर्वांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आज ख्रिसमस आहे, त्यानिमित्त मी तुम्हाला रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशनचा पार्टीवेअर फ्रॉक दाखवणार आहे. हा जो फ्रॉक आपण बनवणार आहे, त्यासाठी मी आधी किती किती कापड घेतले आहे ते सांगते. यासाठी मी बॉडी वेगळी म्हणजे रेड कलरची करणार आहे. इथे मी कटवर्कवाली नेट घेतली आहे, ती अर्धा मीटर घेतली आहे. सॅटिन अर्धा मीटर घेतले आहे आणि कॉटन अस्तरही 1 मीटर घेतले आहे. अस्तरचा पन्ना कमी असल्यामुळे इथे मी 1 मीटर अस्तर घेतले आहे. घेरासाठी मी मोती वर्कवाली नेट घेतली आहे, ती मी 4 मीटर घेतली आहे. या फ्रॉकसाठी मी कॅनकॅन नेट वापरणार नाही आहे, त्यामुळे हेच नेट मी 4 मीटर घेतले आहे. त्याच्या आतमध्ये प्लेन नेट 2 मीटर घेतले आहे आणि शायनिंगवाले अस्तर सुद्धा घेतले आहे, ते 2 मीटर घेतले आहे आणि कॉटन अस्तर 2 मीटर घेतले आहे. आता आपण सर्वात आधी बॉडीचे कटिंग कसे करायचे ते पाहूया. बॉडीला मी लागेल तेवढीच घडी घातली आहे, म्हणजे अस्तर वाया जाणार नाही. बॉडी उंची 14.5 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 15.5 घेऊया. शोल्डर इथे मी गळा करणार असल्यामुळे 5.5 ने टाकत आहे. शोल्डर 10 आहे. शोल्डरच्या 1/2 अधिक 1/2 इंच म्हणजे 5 अधिक 1/2 5.5. छातीच्या रेषेसाठी सुद्धा 5.5. छाती इथे 34 आहे. 34 चा 1/4 5.5 आणि 2 इंच मार्जिन म्हणजे 10.5 घेऊया. 5.5 चा 1/4 पूर्ण करून मुंड्याचा आकार देऊया. छातीच्या रेषेपेक्षा 1 इंच कमरेचे माप कमी घेऊया. छातीचे माप आपण 10.5 घेतले आहे, त्यामुळे कमरेचे माप 9.5 घेऊया. आणि आता हा आकार जोडून कटिंग करून घेऊया. आता आपण बॅकचा गळा आधी आखून घेऊया. इथे मी बॅकला नॉटची फॅशन करणार आहे. इथे गळा रुंदी 2.5 घेतली आहे आणि गळा उंची 8 इंच घेतली आहे आणि व्ही शेप देऊन आकार कट करून घेऊया. मध्ये मी नॉटची फॅशन करणार असल्यामुळे इथे बॅक पूर्ण मी कटिंग करून घेतले आहे, म्हणजे बॅकचे 2 पार्ट ओपन करून घेतले आहे. बॉडीसाठी मी खास कटवर्क असलेली नेट घेतली आहे. ही नेट आपण लेस म्हणून वापरणार आहे. त्यासाठी आपण आधी ही लेस कट करून घेऊया. ही मी बॅकला फॅशन करण्यासाठी वापरणार आहे. आता आपण घडीच्या बाजूवर फ्रंट ठेवले आहे आणि ओपन बाजूला बॅक ठेवले आहे. आखलेल्या आपण जे अस्तर कट केले आहे त्याप्रमाणे अगदी ॲक्युरेट नेट कट करायचे आहे. इथे थोडेही एक्स्ट्रा ठेवायचे नाही आहे. बॅक आपण कट करून घेतले, त्याचप्रमाणे फ्रंट सुद्धा ॲक्युरेट मापात कट करून घेऊया. नेटवर मेजरमेंट टाकायला अवघड जाते, म्हणून आधी अस्तरवर माप टाकून घेतले आहे आणि त्याच प्रमाणात नेट कट करून घेतली आहे. इथे आपण हाफ नेट पॅटर्न करणार आहे, त्यामुळे ॲक्युरेट मापात नेट कटिंग केली आहे. इथे आपण नेट ट्रान्सपरंट आणि हाफ अस्तर टाकणार आहोत, त्यामुळे मी आता अस्तरचे कटिंग करून घेणार आहे. गळा उंची जिथून आहे तो आकार आपण मुंढ्याला नेऊन जोडूया आणि हे कटिंग करून घेऊया. बॅक प्रमाणेच फ्रंटची गळा उंची टाकून घेऊया. फ्रंटचा गळा इथे 5.5 इंच आहे, त्यामुळे 5.5 इंचावर मार्किंग करून मी शेप देऊन कटिंग करून घेणार आहे. थोडा गोलाकार देऊन मी कटिंग करून घेणार आहे. अस्तर ठेवून आता आपण सॅटिनचे अस्तर कट करून घेऊया.
सेटिन कट करताना थोडे एक्स्ट्रा ठेवून कटिंग केले तरी चालणार आहे. सेटिनचे कापड सुळसुळीत असल्यामुळे थोडे हलते शिवताना, त्यामुळे तुम्ही थोडे एक्स्ट्रा ठेवूनच कटिंग करा. कटिंगच्या किंवा शिवणाच्या मी टिप्स देत असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. असे आपण फ्रंट आणि बॅकचे कटिंग करून घेतले आहे. आता आपल्याला फ्रॉकसाठी फ्रंटला एक बेल्ट आणि बॅकला एक बेल्ट लागणार आहे. बॉडी कटिंग करून घेतल्यानंतर आता आपण सर्व बेल्ट कट करून घेतले आहेत. बॅक साईडला मी असा बेल्ट कट करून घेतला आहे. बेल्ट कसा कट करायचा याचं मी पार्टीवेअर फ्रॉकच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये त्याचे कटिंग दाखवले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही लिंक ओपन करून पाहू शकता. फ्रंटसाठी मी 4 इंचाचा आडवा पट्टा कट करून घेतला आहे. हा पट्टा घडीमध्ये आहे, म्हणजे टोटल 8 इंचाचा हा बेल्ट कट करून घेतला आहे. इथे मी बॉडीच्या मापाप्रमाणे त्याचे नंतर कटिंग करून घेईन. बॅकच्या फॅशनसाठी मी 2-2 इंचाच्या सॅटिनच्या पट्ट्या कट करून घेतल्या आहेत आणि नॉटचे हुक करण्यासाठी 1.5 इंचाचे पट्ट्या काढून घेतले आहेत. आता आपण घेराचे कटिंग पाहूया. घेर कटिंग करताना बऱ्याच वेळेला उंचीमधून बॉडी वजा केल्यानंतर किती घेर घ्यायचा याचे कन्फ्युजन होते. त्यासाठी आज मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवणार आहे. आपल्या फ्रॉकची उंची 37 आहे तयार आणि बॉडी उंची 14.5 आहे. तर तुम्ही 14.5 वर टेप ठेवून 37 अधिक 2 इंच दुमडीचे याप्रमाणे कटिंग करून घ्या. इथे तुम्हाला वजाबाकी करायला लागणार नाही. 4 मीटर कापडाची मी पूर्ण घडी घालून आडव्यामध्ये घेर काढला आहे, म्हणजे आपला टोटल घेर 4 मीटरचा. या घेराची उंची आता 24.5 झाली आहे. आता आतली नेट कट करताना आपण 1.5 इंच कमी म्हणजे 23 प्रमाणे कटिंग करून घेऊया. आता मी नेटचे कॅल्क्युलेशन सांगितले त्याप्रमाणे 23 इंच उंचीवर मार्किंग करून घेऊन पूर्ण घेर कट करून घेऊया. कॅनकॅन वापरत नसल्यामुळे इथे मी प्लेन नेट वापरली आहे. प्लेन नेट आपण 23 इंच उंचीचे काढले आहे. त्याच्या आतमध्ये आपण हे शायनिंगवाले अस्तर वापरणार आहे. त्यात सुद्धा आता या घेराची उंची 1.5 इंच कमी म्हणजे 23 वजा 1.5 21 वर मार्किंग करून घेऊया. आपण चुन्यांचा घेर करणार असल्यामुळे मी सर्व घेर सरळ कट करून घेतले आहे. चुनीचा घेर केल्यामुळे फ्रॉक छान फुगतो, त्यामुळे कमरेला घेर न काढता मी सरळमध्ये कटिंग केले आहे. शायनिंगवाले अस्तर आपण 21.5 ने कटिंग केले आहे. आता हे सुद्धा 1.5 इंच कमी याप्रमाणे 20 इंचावर मार्किंग करून घेऊन घेर कट करून घेऊया. आपण कटिंग करताना वरच्या घेरापेक्षा प्रत्येक आतला घेर 1.5 इंच कमी उंचीचा ठेवून कटिंग करून घेतले आहे, हे लक्षात घ्या. आता आपण फ्रॉक कसा शिवायचा ते पाहूया. सर्वात आधी आपण सॅटिनची बॅकची बॉडी कट केली होती, ते आणि कॉटन अस्तर हे शिवून घेऊया. शिवताना सॅटिन अस्तरच्या सरळ बाजूवर कॉटन अस्तर ठेवले आहे आणि हा आकार आता आपण पलटी टाकून घ्यायचा आहे. पलटी टाकण्यासाठी 1/2 इंचावरून टिप मारून घेऊया. गळ्याच्या बाजूला आणि आपण नॉटची जी फॅशन करणार आहे मध्यभागी ती बाजू, दोन्ही बाजू आपण पलटी टाकून घेऊया. अशी आपण टिप मारून घेतल्यानंतर हा भाग पलटी टाकून त्याच्यावर दापटीप मारून घेऊया. दापटीप मारताना एकदम काठावरून टिप मारून घेऊया. आतले अस्तर दिसणार नाही याची काळजी घ्या.
अशी आपण दापटीत मारून घेतल्यानंतर आता उरलेले अस्तर जोडून घेऊया. अस्तर जोडून घेऊन आपण जादाचे कापड कट करून घेऊया. डावा भाग आपण बॅकचा करून घेतला, त्याचप्रमाणे आता उजवा भाग तयार करून घेऊया. गळ्याची बाजू आणि मधली बाजू पलटी टाकून घेऊया. याप्रमाणे आपण दोन्ही भाग करून घेतले आहेत. आता यावर नेट जोडून घेऊया. आपण बॅकचे कटिंग करून घेतले आहे, त्यासाठी आपण ही कटवर्कवाली साईडची पट्टी काढून घेतली होती, ती आता मी बॅकच्या सेंटरला लावणार आहे. त्यासाठी ही नेटची सरळ बाजू आहे, या बाजूवर मी दुमड घालून घेत आहे. पाव इंच कापड फोल्ड करून मी टेप मारून घेत आहे. आता आपण या भागाला दुमड घातली, त्याचप्रकारे इथे दुमड घालून आपण गळ्याच्या बाजूने डायरेक्ट टेप मारून घेऊया. लेस लावल्याप्रमाणे आपल्या ड्रेसला लुक येईल. ही टिप मारताना तुम्ही एकदम काठावरून टिप मारा, म्हणजे नेट उचलल्यासारखी दिसणार नाही. डावा भाग तयार करून घेतला, त्याचप्रमाणे आपण या भागास दुमड घालून इकडे लेस लावून घेऊया. असे आपले नेटचे दोन्ही भाग तयार झाले आहेत. आता याला आपण अस्तर जोडून घेऊया. अस्तर आपण इथे पलटी टाकून फिनिशिंग करून घेतले आहे, त्यामुळे आता आपण हे डायरेक्ट जोडून घेऊया. नेट आणि अस्तर जोडताना कटवर्कची जी लेस आहे ती पुढे येईल, याप्रमाणे जोडून घेऊया. आपण नेट परफेक्ट मापामध्ये कट करून घेतले आहे, त्यामुळे आता हे डायरेक्ट जोडत आहोत. याच प्रकारे आपण या बाजूचे अस्तर सुद्धा जोडून घेऊया. अस्तर जोडून आपले बॅगचे दोन्ही भाग तयार झाले आहेत. बॅगला आपण नॉटची फॅशन करणार आहे, त्यासाठी 1.5 इंचाची जी मी पट्टी काढून घेतली होती ती शिवून पलटवून घेऊया. पट्टी शिवताना जास्त जाड होणार नाही याची काळजी घेऊया. अशी आपण नॉटपेक्षा थोडीशी रुंद पट्टी शिवून घेतली आहे. आता ही पट्टी पलटवून घेऊया. पट्टी पलटवायची कशी ही माझ्या हॉल्टरनेक ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे, त्याप्रमाणे तुम्ही नॉट पलटी करून घ्या. अशी आपण हुकसाठी नॉट पलटी करून घेतली आहे. आता आपण 2 इंचाची जी पट्टी कट करून घेतली होती ती शिवून घेऊया. ही पट्टी शिवताना आपण 1 इंचाची पट्टी तयार होईल याप्रमाणे शिवून घेऊया. आपल्याला रुंद पट्टी लागणार आहे, त्यामुळे आपण अगदी 1/2 इंचावरून टिप मारून घेत आहोत. अशी आपण पट्टी पलटवून तयार करून घेतली आहे. आता बॅगची फॅशन कशी करायची ते पाहूया. आपण जी नॉट शिवून घेतली होती त्याच्या मी 6 जोड्या कट करून घेतल्या आहेत. साधारण 2.5 इंचाच्या उंचीच्या मी या नॉटचे तुकडे कट करून घेतले आहेत. आपण हे हुक बॅगच्या मध्यभागी लावणार आहे, त्यासाठी 1-1 इंचाचे 6 आपण मार्किंग करून घेतले आहेत. त्या मार्किंगवर हुक लावून घेऊया. हुक लावताना दोन्ही बाजू एकत्र घेऊन टिप मारून घेऊया.
असे आपण सहा हुक एका बाजूला लावून घेतले आहेत. याचप्रमाणे मार्किंग केलेल्या दुसऱ्या बाजूलाही हुक लावून घेऊया. असे आपण दोन्ही बाजूचे हुक लावून घेतले आहेत. आता यामधून आपण शू लेस मध्ये घालतो त्याप्रमाणे क्रॉस शेप मध्ये नॉट ओवून घेऊया. अशी आपली बॅगची फॅशन तयार झाली आहे. आता आपण फ्रंट कसे शिवायचे ते पाहूया. फ्रंट तयार करताना बॅग प्रमाणेच आधी आपण सॅटिनवर सॅटिनच्या सरळ बाजूवर अस्तर ठेवून हा आकार शिवून घेऊन पलटे टाकून घेऊया. आकार शिवून घेऊन आता हे पलटी टाकून टिप मारून घेऊया. दाबटीक मारून घेतल्यानंतर आता आपण आतले अस्तर जोडून घेऊन टिप मारून घेऊया. सॅटिन अस्तरचा पार्ट तयार झाल्यानंतर आता त्यावर नेट ठेवून आपण टिप मारून घेऊया. बॅग जोडले त्याचप्रमाणे फ्रंटही जोडून घेऊया. फ्रंटचे नेटही आपण ॲक्युरेट कटिंग करून घेतले आहे, त्यामुळे आपण कमरेकडून अस्तर जोडत घेऊया. कमरेचा भाग आणि फिटिंगचा भाग जोडल्यानंतर आपण जो राऊंड शेप कट केला होता त्या आकारावरूनही नेट जोडून घेऊया. इथे टिप मारल्यामुळे नेट आणि अस्तर एकसंध दिसेल. आपण जो राऊंड शेप दिला होता त्या शेप प्रमाणे नेट वर टिप मारत आहोत. अस्तर आपले जोडून झाले आहे. आता याच्यावर आपण गळा कट करून घेऊया. आपण आता फ्रंटचा गळा कट करून घेऊया. इथे गळा रुंदी 2.5 घेऊन हाफ नेट असल्यामुळे पुढचा गळा मी छोटा घेत आहे. इथे गळ्याची उंची 3 इंच घेत आहे. बॅकचा गळा डीप असल्यामुळे आपल्याला पुढचा गळा छोटा घेतला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. आखलेल्या आकारावरून कट करून घेऊया. थोडासा व्ही शेप मध्ये मी गळा कट केला आहे. या आकारासाठी आपल्याला क्रॉसपट्टी लागणार आहे. 1.5 इंचाची मी नेटची क्रॉसपट्टी काढून घेतली आहे. ती आता गळ्याला लावून घेऊया. गळ्याला पूर्ण पट्टी लावून घेतल्यानंतर आता ही पट्टी आत घालून टिप मारून घेऊया. या प्रकारे आपण पूर्ण गळ्याला पट्टी लावून टिप मारून घेतली आहे. बॅकला आपण ज्याप्रमाणे लेस लावली तशीच आपण फ्रंटलाही लेस लावून घेऊया. आपला फ्रंटही तयार झाला आहे. आता शोल्डर जोडून घेऊया. नेहमीप्रमाणे 1/2 इंचावर शोल्डरची टिप मारून घेऊया. हा फ्रॉक आपण स्लीवलेस करणार असल्यामुळे मी सॅटिनची 1.5 इंचाची क्रॉसपट्टी काढून घेतली आहे. ही सॅटिनची पट्टी आपण नेटच्या उलट्या बाजूने म्हणजे बॉडीच्या उलट्या बाजूने लावून घेऊन बाहेर शोपट्टीप्रमाणे याला लुक देणार आहोत. ही पट्टी लावताना 1/2 इंच अंतरावरून टिप मारून घ्या.
आतल्या बाजूने पूर्ण पट्टी लावून घेतल्यानंतर आता हीच पट्टी बाहेर घेऊन मुंढ्याला टिप मारून घेऊया। अशा प्रकारे आपली पट्टी तयार होईल। या पट्टीला टिप मारताना एकदम काठावरून टिप मारून घ्या, म्हणजे पट्टी उचलल्यासारखी दिसणार नाही। सॅटिनची पट्टी लावल्यामुळे मुंढ्याला छान लुक येईल। असे पण पूर्ण मुंढ्याला एका बाजूच्या टिप मारून घेतली आहे, त्याचप्रकारे दुसऱ्या बाजूसही पट्टी लावून घेऊया। दुसऱ्या बाजूसही मुंढ्याला पट्टी लावून घेऊन आपली बॉडी तयार झाली आहे। आता बॉडीसाठी आपण इथे फ्रंटला बेल्ट करणार आहे, तो बेल्ट कसा शिवायचा ते पाहूया। 8 इंचाचा जो मी पट्टा कट केला होता तो आधी शिवून घेऊया। बॉडीच्या आपल्या कमरेचा भाग 19 इंचाचा आहे, त्यामुळे 19 इंच उंचीचा आपण हा बेल्ट तयार करून घेणार आहोत। असा आपण 19 इंचाचा पट्टा शिवून घेऊन आता तो पलटवून घेऊया। बेल्ट लावताना आपण इथे घेर जोडणार आहे, त्यामुळे बॉडीपासून 1/2 इंच अंतर सोडून आपण हा बेल्ट जोडून घेऊया। एका बाजूला बेल्ट जॉईंट करून घेतल्यानंतर या बाजूसही 1/2 इंच मार्जिन सोडून आपण इकडे बेल्ट जोडून घेऊया। फ्रॉकच्या बॅकला बांधण्यासाठी मी जे बेल्ट कट करून घेतले होते ते आता शिवून पलटी टाकून घेणार आहे। हे बेल्ट कसे तयार करायचे याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या पार्टीवेअर फ्रॉक पार्ट 1 या व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, लिंक ओपन करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। असे आपण बॅक साईडसाठी बेल्ट तयार करून घेतले आहेत। आता घेर कसा शिवायचा, सर्वात आधी कॉटन अस्तर आहे त्याला तळ टिप मारून घेऊया। पहिला सिंगल फोल्ड, मग पुन्हा डबल फोल्ड। घेराच्या एका बाजूला दुमड घातल्यानंतर दुसऱ्या बाजूसही याचप्रमाणे दुमड घालून घेऊया। दुमड घालून घेतल्यानंतर आता वरच्या भागास आपण चुन्या घालून घेऊया। बॉडीचे माप 19 इंचाचे आहे, त्यामुळे चुन्या घालून हा घेर आपण 19 इंचाचा करून घेऊया। चुन्या टाकताना बारीक चुन्या टाका। चुन्या टाकून आपण अस्तरचा घेर 19 इंचाचा तयार करून घेतला आहे। याच प्रकारे वरचे 3ही घेर तयार करून घेऊया। कॉटन अस्तरचा घेर आपण ज्याप्रमाणे करून घेतला त्याप्रमाणेच सिल्की अस्तरचा घेर दुमड घालून आणि चुन्या घालून 19 इंचाचा करून घेतला आहे। त्याचप्रमाणे प्लेन नेटचाही मी चुन्या टाकून आणि दुमड घालून घेर तयार करून घेतला आहे। सर्वात वरच्या नेटासही मी चुन्या आणि दुमड घालून घेर तयार करून घेतला आहे। आता हे सर्व घेर एकमेकास जोडून घेऊया। सर्व घेर आपण 19 इंचाचे तयार करून घेतले आहेत, त्यामुळे सर्वात आधी कॉटन अस्तर, त्यावर शायनिंगवाले अस्तर, मग प्लेन नेट आणि मग वरची नेट, या प्रकारे चारही घेर एकमेकावर ठेवून आपण टिप मारून घेऊया। आपण चारही घेरांना सेपरेट सेपरेट चुन्या घातल्यामुळे आपल्या फ्रॉकला छान लुक येईल। एकत्र चुन्या टाकल्यानंतर घेराची शिवण चांगली दिसत नाही।
असे आपले चारही गेअर एकमेकाला जोडून झाले आहेत. आता हा गेअर बॉडीला जोडून घेऊया. घेराची सरळ बाजू आणि बॉडीची सरळ बाजू एकमेकावर ठेवून अर्धा इंचावर टिप मारून घेऊया. आपला फ्रंटचा घेर जोडून झाला आहे. आता बॅकलाही याच प्रकारे घेर जोडून घेऊया. फ्रंटचा घेर आपण जसा तयार केला त्याचप्रमाणे मी बॅकचाही 19 इंचाचा घेर तयार करून घेतला आहे. आता तो घेर जोडून घेऊया. फ्रंटप्रमाणेच बॅकचा घेराची सरळ बाजू आणि बॉडीची सरळ बाजू या प्रकारे ठेवून अर्ध्या इंचावर टिप मारून घेऊया. बॅकला आपण नॉटची फॅशन केली आहे त्यामुळे आपली बॅकची बॉडी सेपरेट सेपरेट आहे. पण आपण घेराला जोडताना बॉडी एकमेकाजवळ येईल या प्रकारे जोडून घेऊन घेर जोडून घेऊया. या प्रकारे आपण बॅकचा घेर जोडून घेतला आहे. अशी आपली सुंदर फॅशन तयार झाली आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. दोन्ही घेर जोडून झाल्यानंतर फिटिंग टाकण्यापूर्वी आपण बॅक साईडला घेर आणि बॉडीच्या शिवणीवर बॅक साईडला बांधण्यासाठी बेल्ट करून घेऊया. बेल्ट जो केला आहे त्यावर आता मी टिप मारून घेत आहे. एका बाजूस बेल्ट जोडून घेतला त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूसही बेल्ट जोडून घेऊया. फिटिंग टाकण्यासाठी आपण कापडाचा मध्य करून घेतला आहे. हा जो कर्व पॉइंट आहे तिथून इकडे छातीचे माप 34 आहे त्यामुळे 8.5 आणि इकडे 8.5 घेतले आहे. कमर इथे 30 आहे त्यामुळे मध्य काढून मी इकडे 7.5 आणि इकडे 7.5 चे मार्किंग केले आहे. आखलेल्या रेषेवरून आता फिटिंग करून घेऊया. एका बाजूचे फिटिंग करून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूचेही फिटिंग करून घेऊया. फिटिंग झाल्यानंतर फ्रंटवरती मी असा बो लावून त्याला डेकोरेट केले आहे आणि आपला पार्टीवेअर फ्रॉक तयार झाला आहे. फ्रंटप्रमाणेच आपली बॅकलाही फॅशन तयार झाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.